नमस्कार, मी विशाल परदेशी. मुलुक महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. रविवार असला तरी घडामोडी ह्या वेगाने घडत आहेत. म्हणून तर या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काँग्रेसमधल्या एका गौप्य स्फोटाची. मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते जनार्दन चांदूरकर यांनी गौप्य स्फोट केला. तो असा आहे की काँग्रेस पक्षात गुणवत्ता असूनही जातीमुळे संधी मिळत नसल्याचं त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं. जनार्दन चांदूरकर यांच्या इंटू द वर्ल्ड ऑफ लाईट या पुस्तकाचं आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षात नेत्यांच्या मुलांना जास्त महत्व मिळत असून त्यांनाच लाभाची पदं मिळत असल्याचंही चांदूरकरांनी या पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातलं हे अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलं. मी जेव्हा निवडून आलो 1985 याच मतदारसंघातून पहिल्यांदा, तेव्हा मी आय वॉज अ प्रॅक्टिसिंग लॉयर, आय वॉज LLB आणि प्रॅक्टिसिंग लॉयर होतो. तर मला असं वाटायचं की मी एवढा शिकलो म्हणजे मला मंत्रिमंत्री काहीतरी करतील. पण मग मला असं आश्चर्य वाटलं की नवीन नवीन निवडून आले मी पोर बच्चलो जेणेकरून शिक्षण नाही काय नाही काय नाही परंतु ठराविक माणसाचा मुलगा म्हणून तो मंत्री झाला. आणि त्याला मी जेव्हा विधानसभेमध्ये पाहत होतो, आम्ही जेव्हा प्रश्नोत्तराचा तास होत असे तेव्हा त्याची जी त्रेधा होत असे हे पाहिल्यानंतर मला असं वाटू लागलं की यार हे काय मला याने म्हणजे माझाच सोडवला नाही, माझ्यासाठी बऱ्याच केपेबल लोकांना तिथे चान्स मिळाला नाही. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे लोकशाहीमध्ये जे मी नेक्सस म्हणून अनलेस द हाय कमांड पोस्ट काही वेळापूर्वी आम्ही चांदूरकरांशी फोनवरून संवाद साधला तेव्हा त्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. जनार्दन चांदूरकरजी, आपलं भाषेवरचं प्रभुत्व, कायद्याबद्दलचा अभ्यास, राजकारणातला अनुभव हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. आत्ता राजकारणात इथपर्यंतचा प्रवास केल्यानंतर या टप्प्यावरती खरंतर येऊन आपल्याला काँग्रेसमधल्या आत्तापर्यंतच्या आपल्या कामाबद्दलची खंत व्यक्त करावी लागते. काय नेमकं म्हणजे पक्षात कशामुळे संधी मिळत नाही असं आपल्याला वाटतं? काय आहे की डिसिजन मेकिंग जे आहे ते जरी दिल्लीला होत असलं तरी स्टेट लेवलचे जे नेते आहेत ते स्टेट लेवलचे नेते हे ज्याच्याकडे केपेबिलिटी आहे अशा लोकांना बरोबर घेत नाहीत. ते त्यांचे स्वतःचे चमचे गाडीचे दारे उघडणारे अशा लोकांना ते प्रेफरन्स देतात. आणि माझ्या बाबतीत तसंच झालं की 21 वर्षामधला माझा प्रदीर्घ आमदाराचा अनुभव महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पॅनल स्पीकरमध्ये मी इतक्या कॉम्पिटंटली सभागृह चालवत होतो हे सगळ्यांनी सगळ्यांना माहिती असूनही. आणि त्याचबरोबर विधानसभेचा एक उत्तम वक्ता म्हणून माझी रिकमेंडेशन विधानसभेने अवॉर्डसाठी केली तरी सुद्धा मला मंत्री काही 21 वर्षामध्ये केले नाही. याचा अर्थच असा आहे की आम्हा लोकांची दिल्लीला काही ओळख नसते आणि इथले जे लोकल लीडरशिप आहेत स्टेट्समधली भले महाराष्ट्र असो कर्नाटक असो गुजरात असो ते स्टेट लीडर्स आपला डॉमिनन्स ठेवण्यासाठी आपल्या चमच्यांना पुढे जातात आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीला केपेबल लीडर मिळत नाहीत. त्यामुळं पक्ष तळागाळाला वाढत नाही आणि दिल्लीच्या लोकांना तोंड उशी पडावं लागतं. काँग्रेस पक्षाची परिस्थिती जी नाजूक झालेली आहे त्याचं कारण हे आहे असं माझं मत आहे. जनार्दन चांदूरकरजी, राज्यातले कोणते नेते खरं तर राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांना पुढे जाऊ देत नाहीये, ज्यांचा नाव न घेता तुम्ही उल्लेख करतात, कोण आहेत ते नेते जरा मोकळेपणाने सांगा ना. याचं असं आहे बघा की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लॉबीज आहे आणि ह्या लॉबीज आहेत, ह्या लॉबीज त्यांचं स्वतःच वर्चस्व त्यांना टिकवायचं असतं. आता उदाहरणार्थ एका पर्टिक्युलर समाजाची एक पॉवरफुल ग्रुप आणि मसल पॉवर किंवा मनी पॉवर अशा लोकांची एक लॉबी आहे. हे असे लोक स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे बाकी कॉम्पिटंट लोकांना येऊच देत नाही, तिथं तिरकूस देत नाही. मंत्र्यासाठी त्याचं नाव आलं की काटून टाका, तिथे दिल्लीवर जाऊन सांगायचं यासाठी बेकार आहे. आपण पाहिलं जनार्दन चांदूरकरांनी आपल्या मनातली खंत बोलूनही दाखवली आणि आपल्या पुस्तकातून देखील व्यक्त केली. काँग्रेसला त्यांनी घरचा आहेर दिला. पुढे पाहूयात
नवी मुंबई एपीएमसी मार्केटने भारत बंदला पाठिंबा व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा व्यक्त करत असताना 8 डिसेंबरला एपीएमसीमधले सगळे व्यवहार उलाढाल आणि त्याचबरोबर कांदा बटाटा फळं भाजीपाला याची आवक जावक बंद राहणार आहे. पूर्णतः मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. बोलूयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. विनय काय माहिती आहे? विशाल, ज्या पद्धतीने देशामध्ये हा शेतकरी आंदोलन जो पेटलेला आहे त्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आता एपीएमसीने देखील पुढाकार घेतलाय आणि देशातल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय. 8 तारखेचा जो भारत बंद आहे त्या भारत बंदला त्यांनी पाठिंबा देत एपीएमसी मधल्या 5ही बाजारपेठा पूर्णपणे बंद राहणार आहेत. पहिल्यांदाच भाजीपाला मार्केट देखील पूर्णपणे बंद राहणार आहेत. तशा सूचना राज्यातल्या आणि जो माल येतो राज्यातून परराज्यातून जो भाजीपाला त्या शेतकऱ्यांना देखील पूर्वसूचना देण्यात आलेल्या आहेत. 8 तारखेचं बंद आहे. तुम्ही तुमचा शेतमाला जो आहे तो शेतमाल मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये पाठवू नका अशा सूचना त्या देखील देण्यात आलेल्या आहेत. आणि या 5ही बाजारपेठा बंद राहणार असल्याचे माथाडे नेते आणि भाजप आपला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे. या बाजारपेठेमधले सर्व घटक म्हणजे व्यापारी, माथाडी, वारणार, त्याचबरोबर वाहतूकदार या सगळ्या घटकांनी हा बंद केला. त्याच्यामुळे जरी हा म्हणजे एक दिवसाचा हा बंद असला तरी देखील त्याचा फारसा परिणाम मुंबईवरती किंवा उपनगरावरती कोणता होणार नाही. परिणाम नसता झाला तरी पण शेतकऱ्यांच्या आंदोलन हा पाठिंबा दिल्याने पहिल्यांदाच्या 5ही बाजारपेठा या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बंद होत आहेत. विशाल, धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल. तर 8 डिसेंबरला एपीएमसी मार्केट हे पूर्णतः बंद असणार आहे आणि हे एपीएमसी मार्केट बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला जातोय. पुढे पाहूयात या संदर्भातली पुढली घडामोड अशी आहे की कृषी कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 9 डिसेंबरला राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तर शिरोमणी अकाली दलाच्या प्रतिनिधी मंडळानं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करावा अशी विनंती त्यांना केलेली आहे. कृषी कायद्याविरोधातील लढाईत समर्थनाची मागणी करण्यात आली आहे. या भारत बंदला आता महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सक्रिय पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रिय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. तर शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेसने पाठिंबा व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांनी याबद्दल जाहीर केलं आहे. आरपारच्या लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. काँग्रेसही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणार आहे. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीने देखील भारत बंदला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा व्यक्त करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे. कृषी कायद्याची अंमलबजावणी नको आहे असं त्यांनी थेट म्हटलंय आणि आता म्हणूनच 8 डिसेंबरला कृषी कायद्याविरोधात भारत बंद जो केला जातोय त्याला त्यांनी पाठिंबा दिला. दिल्लीत कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे आणि त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटायला लागलेत. राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी 8 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये अधिक लोकांना सहभागी होण्याचं आवाहन त्यांच्याकडून केलेलं आहे. तर दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील पाठिंबा दिला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू आज मध्य प्रदेशात गेलेत. केंद्र सरकारने कृषी विधेयकात त्याच MSPचा समावेश करण्याची मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आपल्यासोबत आहे. बच्चू भाऊ, मला सांगा नेमकं तुम्ही दिल्लीत आंदोलनाला सपोर्ट करत जाणार आहे, काय नेमकी तुमची यामागची भूमिका आहे आणि कधीपर्यंत दिल्लीला पोहोचणार आहे? मोदीजीनं सांगितलं होतं का 60 साल काँग्रेसला दिले, 60 दिवस फक्त मला द्या. तर 60 दिवसाच्या ऐवजी आपण 7 वर्ष आता मोदीजींच्या हातात केंद्र सरकारची पूर्ण सत्ता आहे. 60 वर्षामध्ये कोणत्या शेतकऱ्याच्या बाजूचा एखादा निर्णय झाला आहे मोदीजी सांगू शकत नाही. कायदा आणत असताना किमान संसदेमध्ये त्याची चर्चा व्हावी, शेतकऱ्यापर्यंत किमान त्याची एखादी प्रत यावी, त्याचा अभिप्राय घ्यावा आणि मग एवढ्या मोठ्या कायद्या त्या कायद्याचं 62 कोटी शेतकऱ्यावर देशातल्यावर परिणाम पडणार आहे. आणि ह्या ज्या पद्धतीनं हुकूमशाही चालू आहे ते तोडण्यासाठी आम्ही जात आहोत. आमचं असं म्हणणं आहे का स्वामीनाथन एक दच्छा तसा आपण मान्य करावा, त्याचं कायद्यात रूपांतर करावं
आणि 50% मुना नफा धरून जे भाव काढण्याचं तुम्ही अभिवचन दिलं होतं त्याची पूर्तता करावी. केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्याला राज्यात कोणताही विरोध नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर शेतमाल कुठेही विकता येणार तरी आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा सवाल त्यांनी केलाय. मला असं कळलं की आमचे एक मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता कुठेतरी दिल्लीला गेले आहेत. त्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की हे सगळे कायदे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने केले आहेत. आपण बघा, हे सगळे कायदे महाराष्ट्रात आत्ताही अस्तित्वात आहे, म्हणूनच याच्याविरुद्ध कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. काँग्रेसने केवळ आंदोलन केलं, त्यामुळे ते दिल्लीत कशा करता गेले? त्यांना जर आंदोलन करायचं आहे तर या सरकारच्या विरुद्ध त्यांनी करावं आणि या सरकारला सांगावं की 2006 साली तुम्ही लिझिंगचा कायदा केला, जो आता केंद्राने केला तो कायदा महाराष्ट्रात आत्ता आपण प्रायव्हेट APMCचा कायदा आपल्याकडे केला तो आता केंद्र सरकार करत आहे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले कायदे आहेत, त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं. आणि विशेषतः मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता कामं केली पाहिजेत, त्याच्याऐवजी तेच राजकारण करतात, तेच आंदोलनं करतात. रोज केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करते. सगळ्यात मेजर विषय आता केंद्र सरकारने जो मान्य केला की जो गृहित होता पण आता मान्य केला की MSP आम्ही ऑन पेपर आणतो किंवा MSPला आम्ही बांधील आहोत. आता कुठे विषय राहतो? शेवटी पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना काय घाबरवलं? या नवीन कायद्यामुळे MSP जाईल आणि मग तुमचा माल हा मातीमोल किमतीने विकला जाईल. वारंवार सरकारने आकडे दिले, गेल्या 5-6 वर्षामध्ये कसं आपण अधिक खरेदी शेतकऱ्यांची केली आणि त्याची MSP कशी वाढवत चाललो, पण शेवटी सरकारने मान्य केलं की तुम्हाला ऑन पेपर हवं आहे ना, चला ऑन पेपर. खरं म्हणजे आत्तापर्यंत कधी ऑन पेपर नव्हतं, MSP ही गृहित होती, ऑन पेपर आणण्याचा आग्रह झाला. म्हणजे हे अडवणुकीचं धोरण आहे, पण काल सरकारने ते ॲक्सेप्ट केलं. तरी आम्ही आंदोलन करणार, तरी आम्ही भारत बंद करणार, याला काही अर्थ नाही. आणि यानंतर बातमी आहे 21व्या शतकातही सुरू असलेल्या जात पंचायतीच्या जाचाची. पुण्याच्या सासवडमध्ये जात पंचायतीसमोर मालमत्तेचा न्यायनिवाडा करण्यास विरोध केल्यानं महिलेला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. ही बातमी News18 लोकमतनं लावून धरली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट होऊन जात पंचायतीच्या 7 पंचांना सासवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आणि त्यातच आता News18 लोकमतने या विरोधात मोहीम चालवल्यानंतर आता अनेक कुप्रथाही पीडितांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्या जात आहेत. त्यात सर्वाधिक धक्कादायक म्हणजे प्रसूती झालेल्या महिलांना 5 दिवस कुठलाही पोषण आहार न देण्याची घातक परंपरा पाळण्याचे फतवे या जात पंचायतीने देऊ केलेले आहेत. जात पंचायतीकडून महिलांवर अन्याय केला जातोय. बाळंतपणानंतर महिलांना खायला दिलं जात नसल्याची माहिती अनिसाच्या नंदिनी जाधव यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जात पंचायतीचं जे वास्तव आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त बळी पडणाऱ्या ज्या महिला आहेत आणि त्या महिलांच्यावरती होणारे अत्याचार आणि त्या महिलांच्या माध्यमातून कुटुंबावरती अत्याचार केले जातात आणि त्या कुटुंबाला बहिष्कृत केलं जातं. आणि सर्वात जास्त ह्याला बळी पडणाऱ्या महिला आणि ह्या महिला जेव्हा जन्माला येतात तेव्हापासूनच त्यांची आबाळ निर्माण होत असते. त्या जन्माला जरी आल्या तर त्यांना शिक्षण जास्त प्रमाणात दिलं जात नाही, बालविवाह केले जातात ह्या मुलींचे आणि त्याच्यानंतर कौमाऱ्यासारख्या ह्या अनिष्ट प्रथा त्यांच्यामध्ये आहेत. आणि ती मुलगी जरी लग्न झाल्यानंतर तिला मूल झालं तरी डिलेव्हरी झाल्यानंतर 7 दिवस तिला अन्नाचा कण दिला जात नाही, नुसतं चहा आणि बिस्किट दिलं जातं. आणखी ह्या मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही अधिकार दिला जात नाही. आणि हे अशा प्रकारचे वाढते अत्याचार ह्या पंचांच्या माध्यमातून समाजावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केलं जातं. तर ह्या अशा ज्या अनिष्ट अघोरी प्रथा आहेत ह्या बंद होणं फार गरजेचं आहे. सासवड इथल्या जात पंचायतीवर फिर्यादीनं गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांची मनमानी कशा पद्धतीने सुरू आहे याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यांनी आमच्या विरोधात काही घोषणा केली, त्या घोषणा अशा आहेत की ह्या दोघी बहिणींना व त्यांचे पती व सासूसासरे यांना 1 वर्षासाठी जातीमधनं बहिष्कृत करण्यात आलेला आहे व त्यांना 1 वर्षामध्ये जर जातीमध्ये यायचं असेल तर त्यांना 5 बोकडं 5 दारूची बाटल्या व 1 लाख रुपयाची त्यांनी मागणी केलेली आहे. ते न दिल्यामुळे त्यांनी आम्हाला परमनंटली बहिष्कृत करण्याची बद्दल सांगितलेलं आहे व त्यांनी अजून बी काही घोषणा केलेल्या आहेत. त्यांच्या घोषणा अशा आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुठलीही मुलगी वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळण्यासाठी कोर्ट किंवा पोलिसांची मदत घेण्यास गेली तर ती परमनंटली ह्या जातीचा बहिष्कृत करण्यात येईल असा त्यांनी भारतीय न्याय संविधान याचा त्यांनी विरोध करून
भारतीय न्याय संविधान याचा आवाहन केलेला आहे. न्यूज 18 लोकमतनं जात पंचायतीच्या विरोधात वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही जात पंचायतीच्या विरोधात आक्रमक मत मांडले. जात पंचायतीच्या विरुद्धचा कायदा करणारं पहिलं राज्य हे आपलं राज्य होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो कायदा एकमताने केला होता. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये चुकीच्या प्रवृत्ती असतात पण त्या ठेचल्या पाहिजेत आणि त्या ठेचण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल. यानंतर बातमी आहे खराब रस्त्यांच्या विरोधातली. खरं तर आपल्याकडे अगदी जिल्हा पातळीपासून खराब रस्त्यांविरोधात महिलेची थेट पोलिसात तक्रार झाल्याचं आपण बघतोय. औरंगाबाद फुलंब्री रस्त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. या रस्त्यामुळे खास करून मानसिक शारीरिक त्रास होत असल्याचं या महिलेनं म्हटलंय. ती महिला एक लॅब टेक्निशियन आहे आणि रोज या रस्त्यावरनं तिचं जाणं येणं होत असतं. तिच्या नोकरीकरता म्हणून ती जात असते, प्रवास करते. आणि म्हणून संध्या घोळवे मुंडे नावाच्या महिलेने अखेर या रस्त्याच्या दुरावस्थेला वैतागून होणाऱ्या त्रासाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणि जर तसं तिथे न्याय मिळाला नाही तर न्यायालयात देखील जाऊ असं तिने म्हटलं. रोजचा आमचा तो अपडाऊनचा रस्ता असल्यामुळे तिथं जाण्या येण्यात खूप त्रास होतोय. तिथल्या असल्या खड्ड्यामुळे मला शारीरिक, आर्थिक, मानसिक प्रचंड त्रास होतोय. ह्या त्रासाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आणि आमच्या भावना पोहोचवण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पण मागील 2-3 महिन्यापासून तक्रारीवर काहीच कारवाई झालेली नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे की योग्य ती कारवाई होवी. जेव्हा कोर्ट चालू होईल त्यावेळेस आम्ही तिथेही दाद मागणार आहोत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रोजच्या रोज वाढ होत असून परभणीमध्ये तर आज इंधनाचे दर जे ते गगनाला भिडले. देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणी शहरामध्ये दिसून येत आहेत. आज परभणीमध्ये पेट्रोल 92 रुपये प्रति लिटर तर 16 रुपये 16 पैशाने ते विकलं जात आहे. तर डिझेल जे आहे ते 80 रुपयांचा आकडा जो आहे तो डिझेलने केव्हाच पार केला. त्यामुळे सर्वसामान्य परभणीकरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढले यावरनं नाराजी व्यक्त होते. तरी लोकांचा प्रवास हा खाजगी आणि स्वतंत्र गाड्यांमध्ये छोट्या छोट्या गाड्यांमध्ये होत आहे. सार्वजनिक याच्यातून प्रवास कमी झालेला आहे वाहनांचा. या दृष्टीने शासनानं आता हे पेट्रोल डिझेलचे दर कमी करायला आवश्यक आहे. तसेच परभणी शहर जिल्ह्याच्या जवळपास कुठेही डिपो नाही. या दुरून सध्या डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक होत असल्याने त्याचाही परिणाम दरावर होत आहे. यामुळे शासनाने याचा जो विचार करून परभणी जिल्ह्यालगत किंवा परभणी जिल्ह्यातच पेट्रोल डिझेलचा डेपो सुरू करण्याच्या दृष्टीने काहीतरी उपाययोजना कराव्या. पुढली बातमी अशी आहे की टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या क्राईम मालिका बघून आजवर बरेच गुन्हे या स्टाईलने गुन्हेगारांनी केलेत. नागपूरमध्ये अशीच एक घटना घडलेली आहे. टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका बघून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करून विट्टी खदान पोलिसांनी प्रियसी आणि प्रियकराला अटक केली आहे. आरोपी राजश्री डेकाटे, तिचा प्रियकर रजत सोमकुवर या दोघांनी राजेश देकाटे याच्या हत्येचा कट रचला होता. आरोपी रजत आणि राजश्री यांचे प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते आणि त्यामुळं दोघांनी राकेशचा काटा काढण्यासाठी कट रचला. मुलाला उलटी होत असल्याचा बहाणा करून रात्री निर्जनस्थळी बाईक थांबून राजश्रीनं प्रियकराच्या मदतीनं पतीवर प्राणघातक हल्ला केला. मात्र पोलीस तपासात आरोपी आणि राजश्रीची कॉल हिस्ट्री समोर आली आणि राजश्रीचं विंग फुटलं. जी फिर्यादी आहे राजश्री टेकाते, हिचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्या मोबाईलवरून आम्ही तिचा जो डिलेटेड डाटा होता तो डिलेटेड डाटा आम्ही रिकवर केला. त्या डिलेटेड डाटामध्ये आम्हाला तिच्या प्रेमीसोबतचे काही फोटोज मिळाले. त्या फोटोजवरून आम्ही आम्हाला असं हे झालं की त्याच्यामध्ये काहीतरी प्रेमसंबंध याचा आहे आणि त्या प्रेमसंबंधामध्ये पतीला मारण्यासाठी काहीतरी कट रचण्यात आलेलं आहे. यावरून आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आणलं. त्याला विचारपूस केली. विचारपूसमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलं की त्यांचं 4-5 वर्षापासून प्रेमसंबंध आहे आणि त्या प्रेमसंबंधातून त्यांनी दोघांनी मिळून कट रचून त्याच्यावरती हमला केला आणि त्याला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. आणि आता बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक कचरू साळवे यांची घरासाठी सुरू असलेली फरफट जी आहे त्या फरफटीची बातमी न्यूज 18 लोकमतला लावून धरली आणि या बातमीचा इम्पॅक्ट झाला असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
यांनी साळवे यांच्या घराचा प्रश्न आठवड्याच्या आत मार्गी लावू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलंय. एका माजी सैनिकाला घरासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागणं दुर्दैवी असून आपण जातीनं या प्रश्नात लक्ष घालून त्यांच्या घराचा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलंय. नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथे हवालदार कचरू साळवे यांचं गाव आहे. निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनं त्यांना घरासाठी जमीन देण्यात आली. त्यांनी तिथे घरही बांधलं मात्र घरकुल बांधायचं कारण देत या जवानाचं घर जमीनदोस्त करण्यात आलं आणि दुसरी जागा देण्याचं आश्वासन केवळ आश्वासनच राहिलं. 72 वर्षांचा हा योद्धा घरासाठी गेल्या 25 वर्षांपासून शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवतोय. साळवे यांनी 1971 साली भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवला होता. त्यानंतर त्यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं होतं. माझी कैर नाही गेली, जमीन मिळाली एका चोरांनी लुमडावली, दुसरी गोष्ट जमीन जागा मिळाली घरासाठी ती वापस घेतली, माझी जी दिलेलं दान ते पण वापस घेतलं, अरो जे जागाही गेली आणि माझं घर पण गेलं. आज मी भाड्याच्या घरात राहत आहे. आणि यानंतर मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाले का ब्रेकची, ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बघूया तर महामानवाला अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनी आज खरं तर दादर इथल्या चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे आणि कोरोनाच्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकानं घरूनच ऑनलाईन माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं. दरम्यान बाबासाहेबांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. दरम्यान नागपूर, मनमाड, धुळे, दापोली, लातूर आणि भुसावळमध्येही महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानवाला अभिवादन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धास्थान चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलंय. मात्र ठाकरे सरकारमधल्या एका मंत्र्याकडूनच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची पायमल्ली झाल्याचं समोर आलंय. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्वतःच्या मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि याशिवाय उपस्थित बांधवांचे आभार देखील मानायला राज्यमंत्री विसरले नाहीत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.